नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आजचा आपला हा व्हिडिओ मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण अलीकडच्या काळामधील मकावरील सगळ्यात मोठं संकट म्हणजे लष्करी आळीचं तर या लष्करी आळीवर आपण कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवू शकतो याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या लष्करी आळीच्या नियंत्रणाकरिता एकच नाही तर आपण पाच ते सहा उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं सर्वच मका उत्पादक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी बंधूंनो मकावरील लष्करी आळीच्या नियंत्रणा अगोदर शेतकऱ्यांना लष्करी आळीचा जीवनक्रम माहीत असणं गरजेचं आहे कारण जीवनक्रम समजून घेतल्याशिवाय आपण व्यवस्थितपणे या लष्करी आळीचं नियंत्रण करू शकणार नाहीत त्यामुळं अगोदर आपण थोडक्यात लष्करी आळीचा जीवनक्रम समजून घेऊयात तर शेतकरी बंधूंनो ही आळी मुख्य चार अवस्थांमधून आपला जीवनक्रम पूर्ण करत असते त्यामध्ये पतंग अंडी आळी आणि कोशावस्था अशा चार अवस्थांमधून ही आळी आपला जीवनक्रम पूर्ण करत असते तर लष्करी आळीचे पतंग हे मकाच्या पिकावर पोंघ्यामध्ये किंवा पानांच्या खालच्या साईडनं अंडी घालतात आणि या अंड्याची संख्या एक हजार ते दीड हजारपर्यंत असू शकते एक पतंग हा जवळपास एक हजारपेक्षा जास्त अंडी घालू शकतो तर काही दिवसांनी या अंड्यांमधून आळींचा जन्म होतो नंतर ही मोठी होत होत एक लष्करी आळीमध्ये रूपांतरित होते आणि त्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये या आळीच्या तोंडावर वाय आकाराचं चिन्ह त्यानंतर मागच्या साईडला चार समांतर ठिपक्या असतात तर अशा पद्धतीची आळी दिसली तर आपण ती लष्करी आळी आहे असं समजायचं तर शेतकरी बंधूंनो ही आळी काही दिवसानंतर तिचा जीवनक्रम पूर्ण झाल्यानंतर जमिनीमध्ये खोल जाते आणि त्यानंतर कोशावस्थेमध्ये तिचं रूपांतर होतं आणि परत कोशावस्थेमधून जवळपास आठ दहा दिवसांनी किंवा एक महिन्यापर्यंत ही कोशावस्था असते तर या कोशावस्थेमधून परत पतंग जन्माला येतात आणि पतंग पुन्हा आपल्या मकाच्या पिकावर अंडी घालतात आणि पुन्हा अंड्याचं आळीमध्ये आळीचं कोशामध्ये कोशाचं पतंगामध्ये अशा पद्धतीनं यांचा जीवनक्रम सुरू असतो तर लष्करी आळीच्या लहान अवस्थेमध्ये तिचं नियंत्रण करणं हे सहज सोपं आणि शक्य होतं तर अंड्यामधून जेव्हा पिलं जन्माला येतात त्यावेळी ते त्या पानांचा भाग खरवडून खात असतात आणि त्यामुळं पानांची चाळणी झाल्यासारखे दिसते आणि पानांना ढवळे चट्टे पडतात तर आपल्या मका पिकावर जर असे लक्ष दिसल्यास त्या मकाच्या पिकामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येईल तर जेव्हा आपल्या मकाच्या पिकावर ढवळटपणा आणि जाळीजार पाणी झालेले असतात त्यावेळी आळी ही लहान अवस्थेमध्ये असते आणि याचं नियंत्रण करणं सहज शक्य होतं तर शेतकरी बंधूंनो या लष्करी आळीचा आपल्या मकाच्या पिकावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठीसुद्धा आपण काही उपाययोजना करू शकतो त्यामध्ये मकाच्या पीक लागवडीपासूनच दर पंधरा दिवसांनी आपण जर लिंबोळी आर्काच्या फवारण्या घेतल्या तर आपल्या मकाच्या पिकावर पतंगाचं अंडी घालण्याचं प्रमाण कमी राहील किंवा पतंग आपल्या मकाच्या पिकावर अंडी घालणार नाहीत आणि त्यामुळं आपलं मकाच्या पिकाचं लष्करी आळीपासून बचाव होऊ शकतो त्यानंतर दुसऱ्या उपाययोजना म्हणजे आपण आपल्या मकाच्या प्लॉटमध्ये एकरी पंधरा सोळा फोरमॅन ट्रॅप जर लावले तर त्यामध्ये सुद्धा आपण नरपतंग अडकवून नष्ट केले तरीसुद्धा आपण लष्करी आळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो त्यानंतर तिसरी एक उपाययोजना म्हणजे आपण या फोटोमध्ये बघत असाल अशा पद्धतीनं जर लाईट ट्रॅप लावले तर सुद्धा या लष्करी आळीचे पतंग त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी येऊन नष्ट होतील तर अशा पद्धतीनं जर आपण लाईट ट्रॅप जरी लावले तरीसुद्धा आपण लष्करी आळीचं चा चांगला बंदोबस्त करू शकतो शकतो आणि नियंत्रण मिळवू शकतो तर हे झाले लष्करी आळी आपल्या शेतामध्ये येऊ नये यासाठीचे उपाय आता लष्करी आळी जर आपल्या पिकावर प्रादुर्भाव झालेला असेल तर अशावेळी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तर शेतकरी बंधूंनो लष्करी आळीचं लहान अवस्थेमध्ये नियंत्रण करणं अगदी सोपं असतं तर यासाठी एकदम कमी खर्चातील स्वस्तातील प्रोफेनोफास त्यानंतर लॅमडासा हॅलोथ्रीन किंवा मग इमामेक्टीन यासारखी जी आळीनाशकं आहेत यांची फवारणीस आपल्याला करून सहजपणे नियंत्रण मिळवता येतं परंतु या आळीनाशकांची फवारणी करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे कारण मकाच्या पोंघ्यामध्ये हे फवारणीचं औषध पडणं तेवढंच आवश्यक आहे तर मकाच्या पोंघ्यामध्ये जर हे औषध आपण सहजपणे टाकू शकलो म्हणजे फवारणीचं पाणी त्यामध्ये व्यवस्थित पडू शकलं आड़ी आड़ी तर सहजपणे या आळीचं आळीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं त्यानंतर जी या आळीची मुख्य अवस्था असते म्हणजे सर्वात मोठी जी आळी असते वाया आकाराचं चिन्ह आणि चार ठिपक्याची तर या अवस्थेमध्ये सुद्धा आपण साध्या सुद्धा यावर नियंत्रण मिळवता येतं किंवा मग आपण कोराजन फेम डेलिगेट यासारख्या आळीनाशकाची देखील यावर फवारणी करू शकता तर शेतकरी बंधूंनो फवारणी करताना फवारणीचं पाणी मकाच्या पोंघ्यामध्ये जाणं तेवढंच आवश्यक आहे कारण मकाच्या पोंघ्यामध्ये फवारणीचं औषध पडल्याशिवाय आळीचं नियंत्रण करता येणार नाही कारण बरीचशी जी अळीनाशकं आहेत ती स्पर्शीय अळीनाशिका आहेत त्यामुळं आळीच्या संपर्कात ही औषधं आल्याशिवाय या आळीचं नियंत्रण करणं शक्य नाही त्यामुळं फवारणी करताना आपण आळीनाशक म्हणजेच औषध हे पोंघ्यामध्ये पडणं आवश्यक आहे जर फवारणीचं पाणी मकाच्या पोंग्यामध्ये सहजपणे पडत असेल तर अशावेळी अगदी साध्यातलं साधीसुद्धा अळीनाशक या आळीवर सहजपणे नियंत्रण मिळवतं आणि चांगले रिझल्ट येतात पण फवारणीचं पाणी पोंग्यामध्ये पडणं आवश्यक आहे तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपण आळीवर सहजपणे नियंत्रण मिळवू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉन दाबा